رام جريزناري प्रत्येक वर्षी वारकरी प्रस्थान झालं की नवीन प्रस्थानाची वाट बघत असतो आतुरतेने पुढच्या वर्षी जमय प्रस्थान संपलं आणि वारी परत आली की नवीन प्रस्थानाची तारीख काय आहे याचा शोधातच प्रत्येक वारकरी असतात आणि हा प्रस्थान सोहळा असा अभूतपूर्व आणखी गर्दी सोहळा ज्ञानदेवांना घेऊन आपण पांडुरंगाकडे जातो पांडुरंगाची भेट होते पांडुरंगाचं दर्शन होतं आणखी लोक परत वारी करतात तर हा प्रस्थान म्हणजे नक्की काय तर हे खूप वर्षापासून आहे साधारण 1600 तुकाराम महाराजांच्या मुलांनी हे चालू केल्यानंतर हा प्रस्थान सोहळा सुरू झाला पहिल्यांदा ज्ञानदेव आणखी तुकाराम महाराज असे एकत्र प्रस्थान करायचे दोन्ही एकाच पालखीमध्ये दोघांच्याही पादुका असायच्या बर पादुका जाणं या पादुका आपण घेऊन जाणं म्हणजेच प्रस्थान आहे का तो नाही प्रस्थान म्हणजे काय ते आपण ज्ञानदेवांना बरोबर घेऊन जातो ही संजीवन समाधी आहे ज्ञानदेवांची आणि ज्ञानदेवांची संजीवन समाधी म्हणजे चराचरामध्ये प्रत्येकात ज्ञानदेव आहेत आणि प्रत्येक जण ज्ञानदेवांच्या रूपाने ही वारी करत असतो अशी ही वारी तर प्रस्थान यावर्षी 11 तारखेला आहे 11 तारखेला सकाळी पवमान पूजा समाधीवरती अभिषेक त्यानंतर मग कीर्तन जागर हे सगळं चालूच असतं आणखीन दुपारी साधारण 12 वाजता नैवेद्य झाल्यानंतर आपण मंदिर बंद करणार मंदिर बंद केल्यानंतर आपण ज्या 47 दिंड्या म्हणजे पुढच्या 27 व मागच्या 20 अशा 47 दिंड्यांपैकी यावर्षी मी कोर्टानी म्हणजे PDJ साहेबांनी आणि एकूण धर्माधिकारी आणि एकूण सगळा आढावा घेऊन गर्दी कमीत कमी गर्दी मंदिरात यावी या हेतूनं आपण 75 लोकांची मर्यादा प्रत्येक दिंडीवरती घातलेली आहे ही 75 लोक आपण आतमध्ये घेणार आणखीन प्रस्थान सोहळा त्याच्याबरोबर पार करणार प्रस्थान सोहळा म्हणजे नक्की काय असतं तर माऊलींच्या जलपादुका ज्या आहेत त्या आपण हातातनं धरून त्या आपण पालखीमध्ये ठेवतो व पालखीचं प्रस्थान होतं पालखी घेऊन खांदेकरी जे आहेत म्हणजे आळंदीकर हे खांदेकरी पालखीचं रिंगण करून म्हणजे प्रदक्षिणा मारून बाहेर जाऊन गावाला एक प्रदक्षिणा मारून ती पालखी परत आपण गांधीवाड्यामध्ये आणून ठेवतो असं हे झालं आळंदीतलं प्रस्थान तर आता आळंदीतलं प्रस्थान दुसऱ्या दिवशी पुण्याकडे मार्गस्थ होतो तर पुण्याकडे मार्गस्थ होणार ते 12 तारखेला सकाळी 7 वाजता 7 वाजता झाल्यानंतर मग तिथले मधले विसावे आणि रात्रीचा मुक्काम पुण्यात असा 2 दिवसाचा पुण्याचा मुक्काम करून आपण साधारण 18 दिवसांनी आपण पंढरपूरला पोहोचतो अशा प्रकारे पालखीचं माऊलींचं प्रस्थान या वर्षीचा सोहळा पार पडणार आहे.